लोकसभेच्या दृष्टीने तुमची तयारी सुरू आहे, भाजपची तयारी सुरू आहे 48 लोकसभा मतदारसंघामध्ये, पण इथे छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी 15 ते 20 जरी इच्छुक आहे चढावडीनं, तुमच्या पक्षात सुद्धा 5-6 लोक आहेत जे काय ते आमच्या पार्टीमध्ये उमेदवार ठरवण्याची एक प्रक्रिया आहे, की राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड काही उमेदवाराची यादी करून केंद्राकडे पाठवतं आणि केंद्र त्यानंतर फायनली निर्णय घेऊन उमेदवाराची घोषणा करतं। त्यामुळं आज कोण उमेदवार हे काय मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे। पण या सगळ्यांमध्ये शिंदे गट, भाजप आणि आता राष्ट्रवादी अशा तिघांमध्ये स्थानिक लेवलवर वादावादीची शक्यता जास्त आहे। ह्या वादावाद्या फक्त वर्तमानपत्रात आहे, आमच्यात नाही काही। तुमच्या चेहऱ्याकडे पाहून मला वाटत नाही भाजपला फटका बसेल, कारण विचारताना माणूस सिरियस होऊन विचारलं पाहिजे। तुम्ही हसता आणि मला विचारता याचा अर्थ भाजपला लीड मिळणार। दिलीप कोळशे पाटील म्हणाले, दादा दिलीप कोळशे पाटील म्हणाले की शरद पवारांच्या एकट्याच्या ताकदीवरती महाराष्ट्रात कधी सत्ता येऊ शकली नाही, किंबहुना त्यांचा मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकला नाही, असं दिलीप कोळशे पाटील म्हणाले। हे बघा, मी अनेक वेळेस भाषणात सुद्धा सांगितलं की मायावतीनं स्वबळावर सरकार आणलं, जयललितानं स्वबळावर सरकार आणलं, लालू प्रसाद यादवनं स्वबळावर सरकार आणलं, ममता बॅनर्जीनं स्वबळावर सरकार आणलं, हर राज्यामध्ये स्वबळावर सरकार आणलं, पण कोणताही प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रात आतापर्यंत स्वबळावर सरकार आणू शकला नाही, ही गोष्ट खरी आहे। ते बोलले त्यात काय चूक बोलले, असलेल्या आपल्या राज्यातल्या प्रादेशिक पक्षाला कोणाच्या ना कोणाच्या सोबत घेतल्याशिवाय किंवा गेल्याशिवाय इथं सरकारच आले नाही, यात नवीन काय? आणि हे सगळे मिळून आम्हाला जातीवादी ठरवतात, हे सगळे मिळून आम्हाला जातीवादी ठरवतात। आज मला सांगा, मायावती भारतीय जनता पार्टीची, मायावती मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचा उपमुख्यमंत्री, दोन वेळेस मुख्यमंत्री झाल्या त्या। नितीश कुमार आम्हाला जातीवादी म्हणतात, नितीश कुमार अटलजीच्या मंत्रिमंडळामध्ये रेल्वे मंत्री होते, आत्ता आमच्या कमी जास्त जागा येऊन सुद्धा त्यांना आम्ही मुख्यमंत्री केलं। फारूक अब्दुल्ला आम्हाला जातीवादी म्हणते, उमर अब्दुल्ला त्यांचे चिरंजीव अटल बिहारी वाजपेयीच्या मंत्रिमंडळात होते, जयललिताची मंडळी आम्हाला जातीवादी म्हणती, एका लोकसभेला जयललितानं आमच्याशी युती केली होती। शरद पवार आम्हाला जातीवादी म्हणते, 85ची निवडणूक मी स्वतः लढलो, 85ला शरद पवार आणि भाजप एकत्र निवडणूक लढलं, हे सगळे हे तुमची जयल आमच्या ममता बॅनर्जी आम्हाला जातीवादी म्हणती, अटलजीच्या मंत्री म्हणा रेल्वे मंत्री होती, हे सगळे सगळे आमच्या ताटात जेवून जायले, खरखडे तोंड देश आम्हीच वाढवतो याला, असं थोडं आहे की ते आमच्यात नाही होते। राजकारण बदलत असतं त्याप्रमाणे ते म्हणतात। काही झालं तर 2024ला भारतीय जनता पार्टी पहिल्यापेक्षा जास्त मतांनी निवडणार आहे। ते रे आमची दोस्ती आहे रे, पुन्हा येते आम्ही पुन्हा येते। अरे चुकीचं काय, बिना इच्छेचं तिकीट भेटत असतं का? तू पण करशील इच्छा, तू कोण नाही म्हणलं, हे सोडून दे। तुमची दोस्ती तुटून जाईल कोणाची? तुमच्या दोघांचा हातातला हात निसटून। अरे दोस्ती म्हणजे आमची दुसरी दोस्ती आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।